राम राम मंडळी, गावचा पार गावचा कारभार या कार्यक्रमात तुमचं लय लय स्वागत। राम राम मंडळी, मी राहुल ताडे पाटील आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये एक आदर्श सरपंच गाव कसं असावं किंवा गावचा कारभार कसा चालवावा म्हणून आपण सातारा जिल्ह्यातील धामनेर गावचे एक आदर्श सरपंच हे नाव पुढे विरोधी असलेले शहाजी क्षीरसागर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय। महाराष्ट्राची आपली संस्कृती असलेलं आपल्या वेशभूषामध्ये जे आपल्या डोक्यावर परिधान करतो एक कांदी टोपी घालून या ठिकाणी आपण स्वागत करतो। मी शहाजी क्षीरसागर, माझं गाव धामनेर तालुका कोरेगाव सातारा जिल्ह्यातलंच, साताऱ्यापासून साधारणपणे 17-18 किलोमीटरचं गाव आहे। कृष्णा नदीच्या काठावर असलेलं गाव आहे आणि संपूर्ण गाव हे इरिगेटेड गाव आहे, बागायती गाव आहे, सगळ्या लोकांकडे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे। मी संपन्न गाव थोडक्यात आपण म्हणूया अशा पद्धतीचं गाव आहे आणि अशा गावामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून त्या गावाची पार्श्वभूमी इतिहास आपण ज्याला म्हणतो या सातारा जिल्ह्याच्या पुलित उत्तरामध्ये अति संवेदनशील गाव म्हणून आजही आपल्याला जर रेकॉर्ड बघायला मिळेल असं हे आमचं गाव। म्हणजे मी नक्कीच सांगेन प्रसंग 1999 सालचा की गावात या वादाचा वादंगाचा एक कळस झाला आणि मी त्यावेळेला उपसरपंच होतो। माझ्या नेतृत्वाखाली संपूर्ण त्या ठिकाणी गावातली माझी जी काही माझ्या विचारांची पण लोक होती ती सोबत असलेली पार्टीच्या राखून होती होती आणि 1999 साली हा इतका उदय झाला की माझ्यासह आम्ही काय मंडळी समोरच्या पार्टीतली काय मंडळी असे जवळजवळ 25 जण आम्ही जेलमध्ये गेलो। इथंपर्यंत लोकांना गेलेलं गाव, परंतु 2000 साली स्वर्गीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री तत्कालीन हरा पटेल साहेब यांच्या संकल्पनेतून जे राज्याला स्वच्छता अभियान दिलं गेलं त्या अभियानाच्या माध्यमातून पुन्हा मी 2000 साली सरपंच या गावचं झालो आणि हे अभियान गावामध्ये राबवून लोकांची मनं आपल्याला जुळवता येतील का, विकासाची कामं आपल्याला करता येतील, परंतु भौतिक विकास म्हणजे सगळं काही झाला त्याचा भाग नाही, केलेला भौतिक विकास टिकवता आला पाहिजे आणि तो वाढवता आला पाहिजे, लोकांना त्याचं महत्व पटलं पाहिजे तर त्या विकासाला अर्थ आहे। म्हणून या अभियानाचा अभ्यास केल्यानंतर मग या अभियानामध्ये त्या ठिकाणी उतरून स्वच्छता अभियानामध्ये काम करावं आणि गावाला आपल्या बदलावं असं मला त्या ठिकाणी सुरुवातीला वाटलं आणि मी त्या पद्धतीने काम केलं। बरोबर आहे। खरं तर 1999 आणि 2006 या दोन दरमध्ये आपण त्या ठिकाणी सरपंच म्हणून आपली निवड झाली, तर गावचं वातावरण तुम्ही आता सांगितलं गावमध्ये कलर असेल पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः सरपंच म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असाल त्यावेळेस गावातल्या अडचणी किंवा आपल्याला गाव कुठेतरी विकासाचे दिसून यायचं आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या भूमिका त्यामध्ये वाटवल्या किंवा आता त्या चालू आहेत का? विषय असं की ज्यावेळेला मी सांगितलं की अभियानाला सुरुवात करून गाव एकत्र करूया म्हणून विचार पुढे आल्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या ग्रामस्वच्छता अभियानामध्ये काम करायचं। अर्थात सुरुवातीला मानसिकता आमची विखुरलेल्या होत्या, प्रचंड वादातून आम्ही पुढे आलो होतो। 1999 ची घटना ही लगेच वर्षभरानंतर पुन्हा झालेली निवडणूक आणि निवडणूक सुद्धा त्याच त्या ठिकाणी ताकदीनं दोन्ही पार्टीने खेळले, एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आणि 4-6 महिन्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान सुरू करायचं गावामध्ये आणि गावाला बदलवायचं हे फार मोठं आव्हान त्या ठिकाणी समोर होतं। परंतु सुरुवात करूया आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणारी जी मंडळी होती ती मुलं तरुण मुलं त्या ठिकाणी हातामध्ये घेऊन त्यांना सोबत घेऊन मी त्यांना एक विचार दिला होता की आपल्याला काम करायचं ह्या गावामध्ये, गाव आपल्याला बदलायचंय, फक्त स्वच्छता नाही करायची तर मानसिक स्वच्छता करायची आणि म्हणून काम करत असताना दैनंदिन आपल्याला ज्यावेळेला श्रमदान करायचंय त्यावेळेला दुसरं कुणीही आपल्याला नावं ठेवली तरी त्यांच्याबद्दल आपण वाईट बोलायचं नाही, म्हणजे तोंडामध्ये खडी साखर ठेवायची की जेणेकरून गोड बोलत जाईल, डोक्यावर बर्फ ठेवावा की ज्यामुळं आपलं डोकं थंड राहील आणि मग हातामध्ये आपलं काय असेल ते अवजार फावडं घ्यावं आणि आपण स्वच्छतेला सुरुवात करायला असं आम्ही सुरू केल्यानंतर जवळपास 7-8 महिने आम्ही सतत राबत होतो। आमच्या गावाचं धामनेरचं वैशिष्ट्य असं होतं की दररोज श्रमदान, फार सगळी लोक सुरुवातीला नव्हती गावाची, परंतु रोज श्रमदानामुळे आम्ही रोज एकत्र यायचो, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री 7:30-8 वाजता आम्ही श्रमदानाला सुरुवात करायचो, ते 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही घेतलेला भाग आहे तो पूर्णत्वाला नेहमीशिवाय आम्ही थांबत होतो। एवढ्या गतीनं त्या ठिकाणी काम केलं आणि मग ही स्पर्धा त्या ठिकाणी समोर स्पर्धेला गेलो आणि तालुक्यामध्ये आमच्या गावाचा पहिला नंबर आला त्या कामाच्या। तुम्ही जे सांगितलं आज समाजकारण असेल किंवा राजकारण असेल यामध्ये मुख्यत्वे करून तरुण वर्ग किंवा तो सहभागी होत नाही कारण त्या समाजाकडून त्याला कुठल्या अपेक्षा त्याबद्दल मिळत नाही, खरं 1999 मध्ये पर्यंत तुम्ही ज्या सरपंच म्हणून
सहभागी झालात किंवा तुमचं नाव पुढे आलं असेल, त्यावेळेस ऐन उमेदीचा काळ होता किंवा तुमचं तरुण वयामध्ये तुम्ही त्यावेळेस होता, मग तुम्ही त्या दिशेला कसं काय तुम्ही ओढाल म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून? असं आहे की राजकारणाची गोडी किंवा राजकारणाचा वेळ हा फार महत्वाचा भाग आहे, परंतु जे काही जर लोकांना ह्याचे सामाजिक आवड असलेले जे संस्कार मिळतात ते संस्कार करते ह्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने महत्वाचे मानले पाहिजे. आणि मला वडिलांची तो संस्कार त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या बाबतीत जर विचार करा तर तो मला मिळाला होता. आणि त्यामुळे मी 1995 साली ग्रामपंचायतीमध्ये उभा राहून सरपंच झालो, रिझर्वेशन होतं सरपंचकीचं. परंतु त्याच्या अगोदर जी 10 वर्षे सातत्याने गावामध्ये वेगळे उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवून नेहरू युवमंडळाची मी स्थापना केली होती, त्या मंडळाला विभागीय पुरस्कार, विभाग म्हणजे पुणे विभाग नव्हे, 5 राज्यांचा जो विभाग आहे नेहरू युवमंडळाचा, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालणारी ही यंत्रणा आहे, त्या 5 राज्यांमध्ये उत्कृष्ट मंडळ म्हणून त्या ठिकाणी धामनेरच्या नेहरू युवमंडळाला पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता. आणि म्हणून ती एक परंपरा होती, ती एक आवड होती, ती सामाजिक बांधिलकी त्या ठिकाणी माझ्यामध्ये होती. आणि म्हणून मी नोकरी करत होतो, मी साताऱ्याच्या जनता सहकारी बँकेमध्ये नोकरी करत करत हे सगळं गावाचे व्याप त्या ठिकाणी सांभाळत होतो, पूर्णत्वाने सांभाळत होतो. आणि मग मला 95 पासून 2000 ते 2005 ते 2010 सलग 10 वर्षे सरपंचकी मिळाली, 10 ते 15 पुन्हा उपसरपंच मी त्या ठिकाणी आरक्षण रिझर्वेशन झाल्यामुळे आलो, तेव्हा 20 वर्षाचा सलग कालखंड त्या ठिकाणी मला ह्या गावाची मोठ बांधण्यासाठी, गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून स्वच्छता अभियान हे त्याचं म्हणजे त्याचा खरा अर्थ आपण ज्याला म्हणतो जे टच झाला गावाला तो त्याचा झाला, तो धागा पकडून त्या ठिकाणी गाव पुढे नेत असताना मला त्याचा फार मोठा फायदा झाला त्या स्वच्छता अभियानचा. आता खरं तर बघितलं तर भारत हा एक संस्कृती प्रधान आणि तरुण वयाची जास्त गंती भारतामध्ये केली जाते, पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठिंबाचा काळ होता की त्यामध्ये तरुणांना यामध्ये संधी स्वतः उपलब्ध नव्हत्या किंवा ते त्यामध्ये झोकून काम करत नव्हते. पण आता जर बघितलं तर आपल्या भारताच्या लोकसभेमध्ये असतील किंवा आमदार वगैरे असतील यामध्ये तरुणांची संख्या खूप आकाने झोकी आहे, तर तुमचा तरुणांविषयी काय संदेश असेल? असं आहे की मी खरं तर म्हणेल की तरुणाईने नुसतं शिवजयंती साजरी करून चालणार नाही, गणेशोत्सव त्या ठिकाणी करून चालणार नाही. तर गणेशोत्सव का केले गेले, का सुरुवात झाली त्याची, ते कशासाठी होतं? शिवजयंतीमध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्य म्हणजे पूर्ण कार्यप्रणालीमध्ये ह्या सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन त्या ठिकाणी हे स्वराज्य स्थापन केलं, त्यांचे काय विचार होते, ते विचार महत्वाचा आहे समजून घेतले पाहिजे तरुणाईनं. नुसतं ते जयंत्या साजरे करून चालणार नाही. आणि गावाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला आमदार होता येईल, प्रत्येकाला संसदेमध्ये जाता येईल, कुणाला तरी जिल्हा परिषद जाता येईल असं नाही आहे, परंतु प्रत्येकाला गावामध्ये राहता येईल आणि गावासाठी काहीतरी करता येईल हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून माझा निश्चितपणे तरुणाईला सांगेन की आपण आपल्या गावामध्ये राहतोय, शिकतोय, वाढतोय किंवा नोकरी धंद्यानिमित्त बाहेर जरी गेलो तरी पुन्हा पुन्हा गावात येतोय, त्याला आपल्याकडून गावासाठी एक सार्वजनिक योगदान म्हणून, एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण नक्की काहीतरी करू शकतो. ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने जर केलं तर नक्की चांगलं होईल. ग्रामसभा आहे तिथं वादंग घालणे, ती ग्रामसभा उघडून कशी लागता येईल बघणे, किंवा एखाद्याला क्रॉस प्रश्न विचारून त्याला अडचणीत आणणे, एवढ्यावर समाधान न मानता आपण पॉझिटिव्हली ह्या गावाला पुढे जाण्यासाठी काही मार्गदर्शन करू शकतो का, किंवा आपण फिजिकली काही त्या ठिकाणी उतरू शकतो का, किंवा आपण काही त्या ठिकाणी आपल्याला पैसे असतील, चांगलं आपलं उत्पन्न असेल तर त्यातून काही कॉन्ट्रीब्युट करू शकतो का, गावाला काही दान देऊ शकतो का, देणगी देऊ शकतो का, ह्या बाबीवर त्या ठिकाणी तरुणाईने जर विचार केला तर खऱ्या अर्थानं जुन्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन या तरुणांनी जुन्यांचा हे मिलाप जर गाव लेवलला घडला तर निश्चितपणे त्या गावाने एक वैचारिक बैठक निर्माण होते आणि त्या वैचारिक बैठकीच्या माध्यमातून ते गाव पुढे जाऊ शकतो. ज्याप्रमाणे आपल्या गावापुढं एक आदर्श गाव ही विरोधी लागलेली आहे, मग ही दुसऱ्या गावास पुढेही लागावी म्हणून आपण त्या गावासाठी गावाच्या तरुणांसाठी आपलं काय मत असेल? मी निश्चितपणे सांगेल की धामणेर जसं घडलं तसं हजारो गावं सगळीच गावं घडू शकतात, फक्त मी सगळ्या ह्या जे जे गावं आहेत ज्या ग्रामपंचायती त्यातल्या सर्व समाज घटकांना मी निश्चितपणे सांगू शकेल की गाव हे माझं गाव म्हणून संकल्पना आपण जर पुढे आणल्या आमचं म्हणून नव्हे, आमचं म्हणजे की सार्वजनिक स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाही. म्हणून माझं गाव ही संकल्पना जर आपण पुढे आणली आणि जसं माझी आई, माझं माझी जमीन, माझी गाडी, तसं जर माझं गाव म्हटलं तर ती अटॅचमेंट खूप चांगल्या पद्धतीनं राहील. आणि आपण चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून जर एकत्र आलात आणि अनाउन्समेंट जर ग्रामपंचायतीने चांगली केली, शासनाच्या योजना पुढे आणल्या, अभियानं वेगवेगळ्या प्रकारच्या आणली, स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आणल्या, तर त्याला आपल्याकडून पॉझिटिव्हली सगळा सहकार त्या ठिकाणी सकारात्मक असा आपल्याकडून राहील. निगेटिव्हिटी नसावी मी म्हणतो, कारण एखादं आपल्याला नाही करता येत नका करू, पण वाईट बोलू नका, वाईट सांगू नका, तिची त्या ठिकाणी समाजामध्ये वेगळं चित्र निर्माण होईल, गावामध्ये वेगळं चर्चा होतील, चाललेला उपक्रम त्या ठिकाणी थांबेल
असं काही आपल्या हातातून घडू नये अशी जर काळजी गावातल्या लोकांनी घेतली तर सकारात्मक विचारसरणीचे जी काही लोक असतील ती हा प्रोग्राम पुढे घेऊन जातील आणि निश्चितपणे गाव हे आदर्श गाव होऊ शकेल. या ठिकाणी आपण ज्यांचं मनोगत ज्यांनी आपला दिलं आदर्श गावचे सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गावची रूपरेषा आपल्याला सांगितली. हीच रूपरेषा प्रत्येक गावामध्ये साकारली जावी असेच अनेक गावच्या अनेक कारभारांना आपण भेटणार आहोत. फक्त पाहत राहा महाराष्ट्र न्यूज.